सैराट चित्रपटाची चर्चा सगळीकडे होतच आहे आणि परशाने 2016 या ब्लॉकबस्टर मराठी हिट चित्रपटातून खूप प्रसिद्धी कमवली आहे. त्यातूनच आपला परशा म्हणजेच आकाश थोसर याने नवीन चित्रपट साइन केला आहे. महेश मांजरेकर यांच्या FU नावाच्या चित्रपटात आकाश सत्या मांजरेकर, माधुरी देसाई आणि संस्कृती बाळगुडे यांच्या सोबत आपल्याला दिसेल. सध्या आकाश आपल्या को-स्टार सोबत मॉरिशस मध्ये धमाल करताना दिसला. मॉरिशस वेकेशन चे आकाशचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आकाश बिकिनी मधल्या त्याच्या मैत्रिणी सोबत पिक्स मध्ये मस्ती करताना दिसत होता. बीच वर आकाशला घेरून पोज करताना अनेक मुली फोटोत दिसत आहेत. कसे वाटले आपल्या परशाचे मॉरिशस वेकेशन चे हे फोटोज कमेंट्स द्वारे आम्हाला कळवा. चला हवा येऊ द्या या शोच्या माध्यमातून आपल्याला अनेक बॉलिवूड आणि मराठी चित्रपटाचे कलाकार भेटीस आले, पण मराठी रंगभूमी ही यामध्ये मागे नाही राहिली. चला हवा येऊ द्याच्या सेट्सवर मराठी व हिंदी नाटकाचे कलाकार आले होते. स्ट्रॉबेरी, प्लेझंट सरप्राईज आणि हिंदी नाटक मैं और तुम या नाटकाचे कलाकार चला हवा येऊ द्याच्या मंचाला रंगून टाकायला आले होते. सौरभ गोखले, प्राजक्ता माळी, समीर खांडेकर, मयुरी देशमुख, सुयश टिळक, सुरुची अर्डेकर, तेजस्वी प्रधान आदी कलाकार थुकरटवाडीला भेट देण्यास आले होते. चला हवा येऊ द्याच्या कलाकारांनी या टोळीवर वेगवेगळे विनोद केले आणि सगळीकडे एकच हास्य पसरले. या सर्व कलाकारांनी चला हवा येऊ द्याच्या सेट्सवर भरपूर मजा केली. तुम्ही हा गमतीशीर भाग पाहिला का नाही? भेटीस आलेल्या कलाकारांमधून तुमच्या आवडीचा कलाकार कोणता आहे हे आम्हाला कळवायला विसरू नका. बॉलिवूडचे सुपरस्टार शाहरुख खान आणि सलमान खानने पॉप्युलर मराठी शो चला हवा येऊ द्याच्या सेटला नुकतीच भेट दिली. आता बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार ही चला हवा येऊ द्याच्या मंचावर धुमाकूळ घालताना दिसणार आहेत. अक्षय त्याच्या आगामी सिनेमा रुस्तमच्या प्रमोशन साठी शोला भेट देणार आहे. अक्षय सोबत या सिनेमात इलियाना डिक्रूज प्रमुख भूमिकेत दिसेल. आपल्या सर्वांनाच माहित आहे की अक्षय कुमार चांगलंच मराठी बोलू शकतात आणि चला हवा येऊ द्याच्या सेटवर ते त्यांच्या खेळकर स्वभावामुळे सर्वांचं चांगलंच मनोरंजन करणार आहे. थुकरटवाडीतील रहिवासी ही अक्षय सोबत खूप धमाल करतील ह्याची काहीच शंका नाही. टीनू सुरेश देसाई दिग्दर्शित हा सिनेमा 12 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार सोबतचा चला हवा येऊ द्याचा हा भाग बघायला आपण उत्सुक आहात की नाही कमेंट्स द्वारे आम्हाला कळवा. आपल्या लाडक्या कलाकार स्वप्निल जोशी आणि त्याची बायको लीनाच्या आयुष्यात 23 मेला एका चिमुकलीचे आगमन झाले आहे. नुकतेच या चिमुकलीचे बारसे तिच्या आई वडिलांनी केले आणि तिचे नाव मायरा असे ठेवले. स्वप्निलने आपल्या गोंडस चिमुरडी मायराचा फोटो सोशल मीडियाच्या पेजवर आपल्या फॅन्ससाठी टाकला. आज आम्ही तुमच्यासाठी मराठी सिनेसृष्टीच्या कलाकारांच्या मुलांचे फोटो घेऊन आलो आहोत. लक्ष्मीकांत आणि प्रिया बेर्डे यांची मुले स्वानंदी आणि अभिनय, सिद्धार्थ जाधव च्या कन्या स्वरा आणि इरा, सुबोध भावेची गोंडस मुले, आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम, अंकुश चौधरीचा मुलगा प्रिन्स, अशोक आणि निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेत, महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या, उदय टिकेकरची मुलगी स्वानंदी, सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी श्रिया, मोहन आणि शुभांगी गोखले यांची मुलगी साक्षी. मग कसे वाटले तुम्हाला मराठी कलाकारांच्या मुलांचे हे फोटोज कमेंट्स द्वारे आम्हाला कळवा. आम्ही तुम्हाला अगोदरच कळवले होते की 100 कोटीचा आकडा पार करणारा पहिला मराठी चित्रपट सैराट ह्याच्या दुसऱ्या भाषांमध्ये रिमेक होणार आहे. त्यातच आता कन्नड चित्रपटाच्या डायरेक्टरने रिंकू राजगुरूलाच अर्चीच्या भूमिकेसाठी कन्नड चित्रपटासाठी घेण्याचे ठरवले आहे. त्यांनी 2000 अभिनेत्रींची ऑडिशन घेतले, पण त्यांना रिंकूच्या तोडीची अभिनेत्री कुठेच सापडली नाही, म्हणून त्यांनी रिंकूलाच घेण्याचा निर्णय घेतला. आता हे फिल्म मेकर तिच्या होकाराची वाट बघत आहेत. त्याच सोबत मराठी सैराटला संगीत देणाऱ्या अजय अतुल यांनाच त्यांनी कन्नड रिमेक मध्येही घेण्याचे ठरवले आहे. तुम्हाला रिंकूला पुन्हा एकदा अर्चीची भूमिका साकारताना बघायला आवडेल का? कमेंट्स द्वारे आम्हाला जरूर कळवा. मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.